मुख्य अध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षीय विद्यार्थ्याची केस कातरून त्याला बॅट टच केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील नामांकित दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेत मंगळवारी उघडण्यात आली. या प्रकरणी संबंधित 48 वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी 6 वर्षीय मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही केस का वाढले म्हणून ते कात्रीने कापले व विचित्र अंगविक्षेप केले. तसेच विद्यार्थ्याला उन्हात बाहेर उभं करून त्याच्याशी गैरवर्तणूक केली. विद्यार्थ्याची पालकाची तक्रारवरून पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. काल दिनांक रोजी 22/3/2016 रोजी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार घेऊन आले बालकाचे वडील आणि त्यांनी सांगितलं की दिल्ली पब्लिक स्कूलमधले जे प्रिन्सिपल आहे त्यांनी त्यांच्या मुलाचे सॅटर्डेला त्यांनी ऑलरेडी कटिंग केली होती. तरीही त्या मुलाचे प्रिन्सिपलने त्यांच्या केबिनमध्ये बोलवून सीझरने केस कापले आणि त्याला बॅट टच केलं त्याच्या कानावर आणि त्याच्या शरीराच्या इतर भागावर बमवर वगैरे चिमटे घेतले आणि ते त्या मुलाला फार वाईट वाटलं. त्याने त्याच्या आईसोबत शेअर केलं आणि ती घटना मुलाच्या वडिलांनी बाकी ठिकाणी व्हेरीफाय करून शाळेमध्ये जाऊन चौकशी केली असता ती त्यांच्या निदर्शनास आलं की मुलाला उन्हात उभं केलं आणि त्याला केस वगैरे कापले. त्या अनुषंगाने आलेल्या फिर्यादीप्रमाणे आपण पोलीस स्टेशन राजापेठ इथे अपक्रमांक 214/22 कलम 75/82 ज्युव्हेनाईल जस्टिस ॅक्ट आणि सहकलम त्याला 10/12 पोक्सो लावण्यात आला आणि 504/506 भादवीप्रमाणे पण आपण कलमा लावलेल्या आहेत. कारण मुलाच्या वडिलांनी जाऊन तिथे विचारपूस केली असता प्रिन्सिपलचं बिहेवियर खूप वेगळं होतं. प्रिन्सिपल दिल्ली पब्लिक स्कूलचे हेमांत्री देसाई हे होते आणि हे फार तुच्छ घटना आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण एक 6 वर्षाचा बालक ज्याला काही कळत नाही आणि त्यांच्यासोबत तसं बिहेवियर केलं त्या प्रिन्सिपलनं, शिवाय इतर एका मुलाचेसुद्धा केस कापलेले आहे तिथे. त्यांच्या पण वडिलांना ऑब्जेक्शन होतं, ते त्यांना तिथे गेल्यावर कळालं. पण मग पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे. आपण आरोपींना आपल्या अटकेत घेतलेले आहे. आता पुढे आम्ही PCR वगैरे घेण्याची जी काय प्रोसिजर आहे ती करतो आहे आणि तपास योग्य रीतीने चालू आहे. माझं नाव प्रियंका विवेक पोटावार, राजापेठ पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.